नमस्कार, मी ममता मराठी संस्था चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर छानशी कथा. कथेचे लेखक मात्र अनामिक, या कथेचे सारे श्रेय त्यांनाच जाते. आरतीचे लग्न झाले आणि ती आपला नवरा व सासूंच्या सोबत सासरी नांदायला आली. काही दिवसातच आरतीला जाणवू लागले की तिचे सासू सोबत काही पटणार नाही, कारण सासू जुन्या विचारांची होती आणि सून आधुनिक विचारांची. आरती आणि तिच्या सासूंचे दररोज भांडण होऊ लागले. असे बरेच दिवस होत राहिले, महिने गेले, वर्षही सरले. सासून चुका काढणं, टोचून बोलणं सोडलं नाही आणि आरतीनं प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर देणं सोडलं नाही. घरातील परिस्थिती, तणावाचे वातावरण अजून तणावग्रस्त होऊ लागले. आरती आता आपल्या सासूचा द्वेष करू लागली व तिच्या मनातून तो एकदम उतरली. आरतीला तेव्हा खूपच वाईट वाटायचे जेव्हा आपल्या भारतीय परंपरेनुसार दुसऱ्यांच्या समोर आपल्या सासूला मान द्यावा लागायचा, मनात नसतानाही तिच्या पाया पडावे लागायचे. आता काहीही करून आरती आपल्या सासूच्या फसाट्यातून सुटण्याविषयी विचार करू लागली. एके दिवशी जेव्हा आरतीचे आपल्या सासूशी कडाक्याचे भांडण झाले आणि मग नवराही आईची बाजू घेऊन बोलू लागला, तेव्हा ती खूप नाराज होऊन माहेरी निघून गेली. आरतीचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते. तिने रडत रडत आपली व्यथा वडिलांना सांगितली आणि म्हणाली, तुम्ही मला एखादे विषारी औषध आणून द्या, मी जाऊन त्या म्हातारीला पाजून देते, नाहीतर मी आता सासरे जाणारच नाही. मुलीचे दुःख बघून वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, बाळा, जर तू तुझ्या सासूला विषारी औषध पाजून मारशील तर तुला पोलीस पकडून नेतील आणि सोबत मलाही, कारण ते औषध मी तुला दिलेले असेल. म्हणून असे करणे ठीक होणार नाही. परंतु आरती हट्टाला पेटली, मला ते औषध तुम्हाला द्यावेच लागेल, आता काहीही झाले तरी मला तिचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. वडिलांनी काही विचार केला व तिला म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनासारखंच होऊ दे, परंतु मी तुला कैद झालेला पाहू शकत नाही, म्हणून मी जसं सांगतो तसं तुला करावं लागेल, तुला हे चालेल तर तो हो म्हण. तेव्हा आरतीने विचारले, काय करावे लागेल? तेव्हा वडिलांनी सांगितले, वडिलांनी एका पुडीत विषारी औषधाची पावडर बांधून आरतीच्या हातात देत ते म्हणाले, तू फक्त या पुडीतील फक्त एक चिमुटभर औषध दररोज तुझ्या सासूच्या जेवणात मिसळून द्यायचे. औषधाचे प्रमाण कमी प्रमाण असल्याने ती एकदम मरणार नाही, परंतु हळूहळू ती आतून अशक्त होऊन जाईल आणि 5-6 महिन्यात मरून जाईल. लोकांना वाटेल की ती नैसर्गिकरित्या आपोआप वारले आहेत, वडिलांनी सांगितले. परंतु तुला खूपच सावध राहावे लागेल, म्हणजे तुझ्या नवऱ्याला अजिबात संशय यायला नको, नाहीतर आपणा दोघांना पोलीस अटक करतील. यासाठी आजपासून तू सासूशी अजिबात भांडणार नाहीस, उलट त्यांची सेवा करशील. जर त्या तुला घालून पाडून बोलल्या तरी तू गपचूप ऐकून घेशील, अजिबात प्रत्युत्तर करणार नाहीस. सांग, करू शकशील हे सर्व? आरतीने विचार केला की 6-1 महिन्याची तर गोष्ट आहे, नंतर तर सुटका होऊनच जाईल, म्हणून तिने मान्य केलं. वडिलांनी दिलेल्या औषधाची पुडी घेऊन आरती पुन्हा सासरी आली. दुसऱ्या दिवसापासून तिने सासूच्या जेवणात एक चिमुटभर औषध टाकायला सुरुवात केली. सासूसोबत आपले वागणेही तिने बदलून टाकले. आता ती सासूच्या कशा कोणत्याही टोमण्यांना उलटून उत्तर देत नव्हती, उलट राग गिळून हसत ऐकून घेत असे. रोज सासूचे पाय चेपून देई आणि तिच्या प्रत्येक गरजांकडे लक्ष देऊ लागली. सासूला विचारून ती आवडीचे जेवण बनवू लागली. तिच्या प्रत्येक आज्ञेचे पालन ती आता करू लागली होती. असेच काही आठवडे गेले. सासूच्या स्वभावात हळूहळू फरक पडू लागला. आपल्या टोमण्यांना सूर्याकडून कसल्याही प्रकारचं उत्तर मिळत नसल्याने तिचे टोमणेही कमी होत गेले व कधी कधी सुनेच्या सेवेने प्रसन्न होऊन आशीर्वादही देऊ लागली. हळूहळू 4 महिने उलटून गेले. आरती नियमित सासूला जेवणातून एक चिमुटभर विषारी औषध देत राहिली होती, परंतु त्या घरातील वातावरण अगदी बदलून गेलं होतं. सासू सुनेचे भांडण ही जुनी गोष्ट झाली होती. आधीची सासू आरतीला शिव्याची लाखोली वाहताना वाहताना थकत नव्हती, आता तीच शेजाऱ्या पाजाऱ्यांजवळ आरतीची स्तुती गात होती.
सुनेला जवळ बसवून खायला घालत होती आणि झोपण्याआधी सुनेशी प्रेमाने गप्पा मारल्याशिवाय झोप येत नव्हती. सहावा महिना येता येता आरतीला वाटू लागले की तिची सासू तिला अगदी मुलीसारखी मानू लागली आहे. मग तिला ही सासू मध्ये आपली आईच दिसू लागली. ती जेव्हा विचार करत होती की तिने दिलेल्या विषांमुळे थोड्याच दिवसात तिची सासू मरण पावेल तेव्हा ती बेचैन होऊ लागली. अशाच मनस्थितीमध्ये एके दिवशी ती पुन्हा आपल्या माहेरी आली आणि वडिलांना म्हणाली, बाबा मध्ये विषाचा प्रभाव नष्ट करणारे औषध द्या, कारण मला माझ्या आईसारख्या सासूंना मारू नाही वाटत. त्या खूप चांगल्या आहेत आणि मी आता त्यांच्यावर आईसारखेच प्रेम करू लागले आहे. वडील जोरजोरात हसायला लागले आणि म्हणाले, विष? कोणते विष? मी तर तुला विषारी औषधाच्या नावाखाली पाचक चूर्ण दिले होते. मुलींना चांगले मार्गदर्शन करा, आई वडिलांचे खरे कर्तव्य पाळा.